या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। सोलापूर लोहमार्ग पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर 44/2021 कलम 379-411 यामधील गुन्ह्यात फिर्यादी नामे श्रेया श्रीकृष्ण जागीरदार या दिनांक 6/12/2021 रोजी गाडी नंबर 17307 यशवंतपूर बागलकोट बसवा एक्सप्रेस गाडीचे बोगी नंबर 4 बर्थ नंबर 25-28 वरून प्रवास करत असताना सदर गाडी ही सोलापूर रेल्वे स्टेशन PF नंबर 3 येथे आली असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या नकळत मुद्दाम लबाडीने एकूण 1,40,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची सॅक बॅग, मोबाईल, HP कंपनीचा लॅपटॉप आणि डिग्रीचं सर्टिफिकेट व इतर साहित्य असलेली सॅक बॅग चोरून नेली आहे। सदर चोरीबाबत सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव व पोलीस ठाण्याकडील DB पथकाचे पोलीस अंमलदारांनी करून आरोपीस कर्नाटक राज्यात जाऊन अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले 18,000 रुपये किमतीचा मोबाईल, 85,000 रुपये किमतीचा HP कंपनीचा लॅपटॉप असा 1,30,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदर गुन्ह्यात उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे सदानंद वायसे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग प्रवीण चौगुले, सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव, प्रमोद सुरवसे, यशवंत जमादार यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।